8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त नव महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी मोहम्मद अत्तार यांनी घेतलेली मुलाखत. सांगली पोलीस स्टेशन इथे रुजू असणाऱ्या एक कर्तबगार महिला पोलीस अधिकारी व निर्भय पथक प्रमुख छाया सुतळे या प्रामाणिक व कर्तव्य दक्ष पोलीस अधिकारी आहेत. त्या नॅशनल हॉलीबॉल खेळाडू असून खेळाच्या माध्यमातून त्यांनी नोकरी मिळवली. त्यांचे आजोबा आणि वडील यांनीही पोलिसात सेवा बजावली. घरच्या परंपरेमुळे छाया सुतळे यांनाही पोलिसातच सेवा करण्याची आवड निर्माण झाली. त्यांना एक मुलगी असून तीही कॉम्प्युटर इंजिनियर आहे. त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये जीवनाच्या प्रगतीमध्ये आम्ही महिला कुठे कमी पडतो, पुढील आयुष्यात वाटचाल करत असताना आपण काय केलं पाहिजे हे दाखवून दिले. कौटुंबिक जबाबदारी सांभाळून नोकरी करणे आणि नोकरी करून जनतेची जबाबदारीने प्रामाणिकपणे सेवा करणे हेच त्यांचे ध्येय. नवा महाराष्ट्र न्यूज साठी सांगलीहून मोहम्मद अत्तार. नमस्कार, मी सांगली पोलीस दलातील महिला अधिकारी छाया सुतळे बोलते. 8 मार्च महिला दिन कार्यक्रमानिमित्त आम्हाला, मी सांगली निर्भया पथकाचे इन्चार्ज म्हणून काम करते, आम्हाला 8 मार्चच्या महिला दिनानिमित्त बरेच ठिकाणच्या शाळांमध्ये, कॉलेजमध्ये, इतर कार्यक्रमामध्ये महिला दिनाचा कार्यक्रम ठेवलेला असतो, त्यासाठी आम्हाला बोलवतात. आम्ही आनंदाने जातो, आवर्जून जातो. तिथे ते नटून थटून आलेल्या महिला वगैरे बघून आम्हाला खूप छान वाटतं, खूप हे करतो. त्या महिलाही एन्जॉय करत असतात, आम्हीही त्यांच्याबरोबर एन्जॉय करतो. पण त्या महिलांना, ज्या ज्या महिला ऐकायला आलेल्या असतात, कार्यक्रमाला आलेल्या असतात, त्यांना बसून, त्या बसून ऐकत असतात, डाईसवरच्या महिला अधिकारी बोलत असतात, कोणी प्रमुख पाहुणे असो, कोणी ज्यांना त्यांनी कोणाला बोलवलं असेल ते. पण जनरली सगळ्या महिलांनी काय करायचं असते, महिला दिन म्हणजे काय, महिला दिन त्या दिवशी त्यांनी यायचं, ऐकायचं आणि तिथं सोडून द्यायचं असं नाही, त्याचं कृत्य केलं पाहिजे. महिलांनी आपल्या मुलींसाठी काय केलं पाहिजे, महिलांनी स्वतःसाठी काय केलं पाहिजे, स्वतःला किती वेळ दिला पाहिजे, त्याच्यातून किती वेळ काढला पाहिजे. आपण पण प्रत्येक कार्यक्रमात महिलांनी वेळ काढला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपला वेळ, आपल्याला संसार, मुलं बाळं, घर, घरातले मोठे वृद्ध, घरातले सगळे ह्यांना बघून सगळ्यांना आपलं करायचं असतं, त्याच्यातून सुद्धा त्यांनी आपल्याला स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे. स्वतःसाठी तुम्ही काही एक ना कुठला तरी एखादा छोटासा व्यायाम तरी स्वतःसाठी केलाच पाहिजे. एकमेकांच्या जाऊन एकमेकींसमोर उणी धुणी काढत बसणे म्हणजे हा व्यायाम नव्हे. स्वतःसाठी वेळ देणे, स्वतःसाठी स्वावलंबन राहणे, घरातील सर्वांना बघणे, जास्तीत जास्त शाळेला जाणाऱ्या मुली, लहान असू देत, मोठ्या असू देत, आपलं लेकरू शाळेपर्यंत कसं गेले, आपलं लेकरू शाळेतनं कसं आलं व्यवस्थित, आपल्या लेकराला आपलं दिवसभरात काय घडलं काय नाही, त्याच्यासाठी शाळेतून आलं 2 मिनिटं तिला वेळ द्या, तिच्या पाठीवरून हात फिरवा, तिला विचारा, बाळा तुझ्या शाळेत दिवस कसा गेला, आज तुझा वेळ कसा, तुला जाताना कुणी काही छेडलं का, येताना कुणी काही झालं का, त्याच्यासाठी तिला काय करायचं शिकवायचं, हे तुम्ही एक आई म्हणून शिकवायचं. आपण एक आई म्हणून आपलं सांगणं कर्तव्य आहे ते लेकराला. तुम्ही आता प्रत्येक गोष्टीला जर असं म्हणत असला की हे ठीक आहे आता मस्त मोठी झाली आहे तिची ती करत्या, नाही. आपलं लेकरू, आपल्याला कितीही मुलगी आपली मोठी झाली तरी आपल्याला लहानच असते. आपण आपल्याला स्वतः आपले आई वडील आपली काळजी करतात की नाही, अजून आपण पण त्यांचं बघाय. आता कसं पिढी बदलली आहे, सगळी सगळं पुढे गेले, सगळं कॉम्प्युटरवर आहे, सगळं मोबाईलवर आहे, शिक्षण मोबाईलवर आहे, अभ्यास मोबाईलवर करत्या, म्हणून आपण दुर्लक्ष करायचं नाही. महिलांनी, महिलांसाठी 8 मार्च हा महिला दिन ठेवलेला आहे म्हणून महिलांनी 8 मार्चचा दिनच हा आपला आहे असं समजायचं नाही. तर वर्षाचे 365 दिवस हे महिलांचेच असतात. 365 दिवस महिला ह्या तुम्ही काहीतरी, काही ना काहीतरी करत असता, काही ना काहीतरी तुमच्या डोक्यात काहीतरी शिजत असतं, त्यामुळे तुम्ही काहीतरी बोलत असता, काहीतरी उपदेश देत असता, काहीतरी सांगत असता, तर हे खूप चांगलं आहे. तुम्ही 365 दिवस कार्यरत राहा, व्यवसायामध्ये असणाऱ्या महिलांनी त्याच्यामध्ये प्रगती करा, नोकरी वर्गात असणाऱ्या त्याच्यामध्ये प्रगती करा, कारण हे आजचं जे जग आहे ते महिलांमुळेच पुढे जात आहे. आणि माझ्याकडून सर्व महिलांना महिला जागतिक दिनाच्या हार्दिक 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 शुभेच्छा. राजकारण, समाजकारण, कृषी, आरोग्य, क्रीडा, उद्योग, त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.